हाय गाइस, सब्सक्राइब एजुकेशन अब चैनल एंड प्रेस बेल आइकॉन टू गेट नेक्स्ट वीडियो नोटिफिकेशन। हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक। नाउ दिस इज आवर सिक्स्थ एंड फाइनल लेक्चर ऑन पीरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट। इन लास्ट लेक्चर वी हैव सीन about periodic trend that we can see in modern periodic table and about valency and atomic size we made brief discussion in that lecture. Now last point we have to discuss in that periodic trend, and that is what metallic and non-metallic character of the element in the group and in the period. So let's begin. Now we'll have the elements of third period here, and we know and we'll try to classify them in metallic and non-metallic nature. So first is what? Sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon. These are all the elements of period 3. Okay, now let's classify them into metals and non-metals. For metals, I am writing M. For non-metals, I am writing N. So, sodium is metal, magnesium is metal, aluminium is metal, silicon is metalloid. So, I am writing it as NM for our sake of convenience. Phosphorus, non-metal, sulfur, non-metal, chlorine, non-metal, argon, non-metal. So, what we can say that we seen that metals are on the left side while non-metals are on the right side, while metalloid is in the middle in the third period. Baga he ikade metals ahet, left side la kay, the left side la metals, right side la non-metals, and at the middle what we can see, at the middle there is what? Metalloid. Aplyala metal and non-metal माहिती ओळखता येतात, वी आर नॉट डिफाइन मेटल्स, व्हाट आर मेटल्स, व्हाट आर नॉन मेटल्स. लुक एट हियर. नाउ व्हेन अ मेटालिक एलिमेंट एटम एंड नॉन मेटालिक एटम कम टुगेदर, देर इज ट्रांसफर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन देम टेक्स प्लेस एंड आयोनिक कंपाउंड इज फॉर्म. सो अ सिंपल आयोनिक कंपाउंड, in a simple ionic compound, look at it, cation is formed by metals while anion is formed by what? Non-metals. Ani sagat sopa compound tumcha sathi ghetlay baka, sodium cha ani chlorine cha atom jawal let, sodium has donated its valence electron, lone electron, to the chlorine, and both has completed their octet. Pan aplyala athat aahe apan sodium cha electronic configuration baka kay, 281 by donation of electron सोडियम बिकम्स इनर्ट एंड अटेन नेक्स्ट नोबल गैस कन्फ्युरेशन, पण त्यामध्ये तो आयन तयार होतो एन ए प्लस. ॲट द सेम टाइम क्लोरीन हॅज इलेक्ट्रॉनिक कन्फ्युरेशन 287. वेन इट गेट्स वन इलेक्ट्रॉन्स इट गेट्स नियरेस्ट नोबल गॅस कन्फ्युरेशन 288. बघा, आणि क्लोरीनचा निगेटिव्ह आयन तयार होतो. सो कटायन अँड अनायन्स आर फॉर्म, म्हणजे कटायन हा सोडियमचा तयार झाला आहे बघा, आणि एनायन हा क्लोरीनचा तयार झाला आहे, क्लोराइड आयन इज फॉर्म. सो मेटल हॅव टेंडन्सी, मेटल्स हॅव, बघा, मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म कटायन, आणि कसा तयार होणार, दॅट इज पॉझिटिव्ह आयन, बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑर इलेक्ट्रॉन्स. धिस प्रॉपर्टी ऑफ द दॅट एलिमेंट इज कॉल ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. त्या एलिमेंटची ह्या प्रॉपर्टीला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. अँड व्हाईल non-metals atoms have tendency to form anion, that is negative ion, by accepting electron or electrons in the valence shell, and this property is called them as what? Electronegativity of the elements. कहते हैं electropositivity में क्या है, जो electron donate करता तो electropositive, जो electron gain करता तो electronegative. सहजिक the elements those are electropositive इन नेचर दे आर मेटल्स, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ते मेटल्स आहे, किंवा मेटल्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, व्हाईस वर्सा. व्हाईल
दोज आर इलेक्ट्रोनिगेटिव इन नेचर, दे आर वॉट नॉन मेटल्स, किंवा दोज आर नॉन मेटल्स, दे आर इलेक्ट्रोनिगेटिव इन नेचर. सो जो डोनेट करेल इलेक्ट्रॉन तो इलेक्ट्रॉन पॉजिटिव, तो मेटल. जो इलेक्ट्रॉन गेन करेल तो इलेक्ट्रोनिगेटिव, तो नॉन मेटल. सो आणि मग ही इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जेवढी जास्त तेवढा तो एलिमेंट जास्त रिॲक्टिव. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा इलेक्ट्रो निगेटिव्हिटी म्हणा. सो लार्जर द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑर इलेक्ट्रो निगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट, हायर इज द रिॲक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. मग तो मेटल असू द्या किंवा नॉन मेटल असू द्या, जितकी इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी जास्त तितका तो मेटल जास्त रिॲक्टिव. ओके, नाव लेट डिस्कस मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक नेचर ऑफ द एलिमेंट इन अ पिरियड. बघा या ठिकाणी एलिमेंट्स इन सेकंड पिरियड वी हॅव शोन, सॉरी थर्ड पिरियड, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर, सल्फर, क्लोरीन. आता यांच्यातलं आपल्याला बघा, सो लुक ॲट हियर, दीज थ्री आर मेटल्स, हे मेटल्स आहेत. सो दे हॅव टू डोनेट इलेक्ट्रॉन्स, याला एक इलेक्ट्रॉन डोनेट करायचा आहे सोडियमला, मॅग्नेशियमला दोन करायचे आहेत, ॲल्युमिनियमला तीन इलेक्ट्रॉन डोनेट करायचे, सिलिकॉनला चार इलेक्ट्रॉन शेअर करायचे किंवा घ्यायचे आहेत, फॉस्फरसला तीन इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत, क्लोरीन सल्फरला दोन इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत आणि क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे. यू आर डिस्कस अबाउट व्हॅलन्सी, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅलन्सी इन प्रिव्हियस स्टँडर्ड. सो लुक ॲट, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड, आउटरमोस्ट शेल रिमेन्स द सेम, आपण शिकलो आहे ऑलरेडी. हाऊ एवर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीझिंग व्हाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीझिंग. बघा न्यूक्लियर चार्ज पॉझिटिव्ह, न्यूक्लियर चार्ज वाढत जातो. इथे न्यूक्लियर चार्ज बघा प्लस 11 आहे, इथे प्लस 12 आहे, प्लस 13, न्यूक्लियर चार्ज इज गोज ऑन इन्क्रीझिंग बट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीझिंग, कारण इलेक्ट्रॉन्स क्लोजस्ट टू येत आहेत. अँड दस द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज गोज ऑन इन्क्रीझिंग. बघा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज गोज ऑन इन्क्रीझिंग. आता इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज काय आहे बघा, लुक ॲट हियर, दिस न्यूक्लियस इज पॉझिटिव्ह चार्ज अँड इट इज एक्झटिंग ॲट्रॅक्शन पुल्स ऑन द इलेक्ट्रॉन्स इन द डिफरन्शियल. पण हा काय सगळाच फोर्स काही ऑटोमोशिलच्या वाट्याला येत नाही, काही हा फोर्स या ह्या इलेक्ट्रॉन्सवर पण लागतो. अँड द इफेक्टिव्ह न्यूक्लियर फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हॅलन्स शेल इज गोज ऑन डिक्रीझिंग, लक्षात ठेवा. तो कमी कमी होत जातो, जितकी शेल लांब तितका तो न्यूक्लियर फोर्स कमी होणार आहे. म्हणजे हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे हा बघा, द टू फॅक्टर्स आर नेमली इन्क्रीजिंग न्यूक्लियर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. आता या ठिकाणी काय होतं आहे, दोन गोष्टी या ठिकाणी, जर न्यूक्लियर म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियर चार्ज वाढत जातो आहे आणि डिस्टन्स कमी कमी होत जाते, आणि ऑब्विसली काय होणार आहे, या पहिल्या लुक ॲट फॉर सोडियम, न्यूक्लियर चार्ज ऑन सोडी वन इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लेस ॲज कम टू डॅट ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमपेक्षा सोडियमवर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कमी आहे, कारण का, धीस इज डिस्टन्स, ह्या दोन गोष्टी डिसाईड करतात. न्यूक्लियर चार्ज पण वाढत जातो आहे अँड डिस्टन्स कमी होतो आहे. अँड सो ॲज वी गो ऑन मूव्हिंग लेफ्ट टू राईट, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज गोज ऑन वॉट, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. ऑब्विसली याचा परिणाम काय होणार आहे, जसा न्यूक्लियर चार्ज वाढत जाणार तसतसं इलेक्ट्रॉन लूज करणं ऑटोमोशेलमध्ये, कारण त्याच्याचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियर फोर्स वाढणार आणि इलेक्ट्रॉन लूज करणं कठीण होत जाणार. अँड देअर फोर लुक ॲट हिअर, द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर हेल विथ ग्रेटर अँड ग्रेटर ॲट्रॅक्टिव्ह फोर्स विद इन द ॲटम इन अ पिरियड. म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये न्यूक्लियर चार्ज हा लेफ्ट टू राईट वाढत जातो आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली न्यूक्लियसशी बाइंड होता. सो त्या व्हॅलन्स शेलवर फोर्स न्यूक्लियसचा जास्त आहे आणि याच्याने काय होतं, मग व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दिस. मग या इथे वेगवेगळे परिणाम होतात. बघा जर इलेक्ट्रॉन लूज करायचा असेल तर हा वाढलेला फोर्स त्रासदायक आहे आणि इलेक्ट्रॉन गेन करायचा आहे तर हा वाढलेला फोर्स उपयोगी आहे. सो लुक ॲट हियर, सो लूजिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अन ॲटम ऑफ अन एलिमेंट इन द सेम पिरियड बिकम्स मोर अँड मोर डिफिकल्ट. इलेक्ट्रॉन लूज करणं डिफिकल्ट होतं
as we move from left to right, while gaining up electron or electrons become more and more easy. Electron lose karna kathin hot jata and electron gain karna sopo hot jata as we move from left to right. So thus, while left to right in any period, electropositivity, that is metallic character of the element, goes on decreasing. म्हणजे सोडियमपेक्षा ॲल्युमिनियम, सोडियमपेक्षा मॅग्नेशियम हा कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, मॅग्नेशियमपेक्षा ॲल्युमिनियम हा कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, गोज ऑन इन्क्रीजिंग. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. वन सेकंड, लुक ॲट हियर. सो दॅन सोडियम मॅग्नेशियम इज लेस मेटेलिक, दॅन मॅग्नेशियम ॲल्युमिनियम इज लेस मेटेलिक. सो मेटेलिक कॅरेक्टर काय होतं आहे, डिक्रीज होतं आहे. डिक्रीज वॉट? मेटेलिक कॅरेक्टर. मेटेलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग. बट ॲट द सेम टाईम बघा, फॉस्फरसला 3 इलेक्ट्रॉन घ्यायचे आहे. फॉस्फरपेक्षा सल्फरला घेणं सोपं आहे, सल्फरपेक्षा क्लोरीनला घेणं सोपं आहे. सो नॉन मेटेलिक कॅरेक्टर काय होतं आहे, मात्र इन्क्रीज होतं आहे. सो नॉन मेटेलिक कॅरेक्टर इज गोज ऑन इन्क्रीजिंग. सो नॉन मेटेलिक कॅरेक्टर इन अ पिरियड इज गोज ऑन वॉट? इन्क्रीजिंग. Very important. Got it? This is about metallic and non-metallic character. Ata apan group madhe charcha kare. Now let's discuss about the metallic and non-metallic character in a group. Ata ya thikani same metric baga, group 1 ghetlela hai muddam and group 17 ghetlela hai. Group 1 madhe element baga, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, and group 17 madhe fluorine, chlorine, bromine, iodine. What we can see there here? While going down from top to bottom in a group, new shell gets added. बरोबर? आणि साहजिकच काय होतं बघा, डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि न्यूक्लियर चार्ज पण वाढते बघा, फ्रॉम टॉप टू बॉटम न्यूक्लियर चार्ज इज इन्क्रीजिंग, बट आउटरमोस्ट शेल इज ऑल्सो मूविंग अवे फ्रॉम, कारण तिथं डिस्टन्स वाढते. पिरियडमध्ये सेम आउटमोस्ट शेल सेम होती अँड शी दॅट शेल वॉज अट्रॅक्टेड मोर टुवर्ड द न्यूक्लियस. पण इथे काय होतं आहे, आउटमोस्ट शेल काय होतं आहे, आउटमोस्ट शेल लांब लांब जाते कारण शेलच वाढत आहेत. आणि ऑब्व्हियसली डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटमोस्ट शेल विल बी गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि याचा टोटल रिझल्ट काय होतं बघा, रिझल्ट अँड इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑर व्हॅलन्स शेल. दिस रिझल्ट्स इन द लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. हा वरतून खाली टॉप टू बॉटम इन अ ग्रुप गोज ऑन डिक्रीजिंग अँड देअर बाय लोअरिंग द ॲट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड सो टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इज इन्क्रीजेस आर टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्स वॉट? डिक्रीजेस. बघा इकडे तुम्हाला इथे लक्षात येईल, लुक ॲट इट. सोडियमला एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहे, सोडियम हॅज डोनेट वन इलेक्ट्रॉन अँड दॅट इज इन द वॉट? सेकंड शेल. सोडियम हॅज गिव वन इलेक्ट्रॉन, दॅट इज इन द वॉट? थर्ड शेल. पोटॅशियम हॅज गिवन वन इलेक्ट्रॉन, दॅट इज इन द फोर्थ शेल. जसं जसं तुम्ही न्यूक्लियसपासून दूर जाणार, तसं तसं इलेक्ट्रॉन देणं सोपं होत जाणार. अँड ऑब्व्हियसली इट इज क्लिअर दॅट लिथियम इज मोर, लिथियमपेक्षा सोडियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे, सोडियमपेक्षा पोटॅशियम मोर रिॲक्टिव्ह आहे, पोटॅशियमपेक्षा रुबिडियम मोर रिॲक्टिव्ह आहे, रुबिडियमपेक्षा सीसीएम मोर रिॲक्ट. इट मीन्स दॅट रिॲक्टिव्हिटी ही वाढते किंवा मेटॅलिक नेचर वाढत जाते. सो मेटॅलिक नेचर डाऊन द ग्रुप इज गोज ऑन इन्क्रीजिंग. इन्क्रीज होतं आहे बघा, कारण इलेक्ट्रॉन देणं सोपं होतं, इलेक्ट्रॉन देणं म्हणजे मेटॅलिक नेचर. सो मेटॅलिक नेचर डाऊन द ग्रुप गोज ऑन इन्क्रीजिंग. अँड जर तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सांगितली, लिथियम, सोडियम, रुबेडियम, पोटॅशियम यांची जर पाण्याशी रिॲक्शन बघितली, तर लिथियम पाण्याशी लेस विग्रेसली रिॲक्ट होतं, सोडियम विल ड्रॉप इन वॉटर, एक्सप्लोजन विल टेक्स प्लेस, पोटॅशियम अजून मोठं एक्सप्लोजन होईल, रुबिडियम सीसीएम कदाचित ते भांडं फोडून टाकतील. ह्यूज रिॲक्टिव्हिटी वाढत गेलेली आहे, दे आर स्ट्रॉंग मेटॅलिक इन नेचर. सो मेटॅलिक नेचर डाऊन द ग्रुप गोज ऑन वॉट? इन्क्रीजिंग. आता हे नॉन मेटल बघा, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयडिन आर इन नॉन मेटल. दे हॅव टू गेन द इलेक्ट्रॉन. याला एक इलेक्ट्रॉन गेन करायचा आहे. क्लोरिन ऑल्सो हॅज टू गेन वन इलेक्ट्रॉन, ब्रोमिन ऑल्सो हॅज टू गेन वन इलेक्ट्रॉन, आयडिन ऑल्सो हॅज टू गेन वन इलेक्ट्रॉन.
आणि इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी या शेलमध्ये इलेक्ट्रॉन गेन होणार आहे. ही शेल जेवढी न्यूक्लियसच्या जवळ तेवढा लवकर इलेक्ट्रॉन गेन होणार आहे. अँड ॲज द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट शेल अँड द न्यूक्लियस इज गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिकम मोर अँड मोर डिफिकल्ट. लुझिंग सोपं होतं, गेनिंग डिफिकल्ट होतं. अँड व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस? दिस वन इलेक्ट्रॉन विल रेडिली ॲक्सेप्ट बाय फ्लोरिन, क्लोरिन लेस रेडली, अगेन व्हेरी लेस, व्हेरी व्हेरी लेस. मीन्स रिॲक्टिव्हिटी इज गोज ऑन डिक्रीजिंग. बघा, मेटलची रिॲक्टिव्हिटी वाढत होती, इथे रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. मीन्स नॉन मेटॅलिक नेचर, मेटॅलिक नेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, सो नॉन मेटॅलिक नेचर गोज ऑन डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप. ग्रुपमध्ये वरून खाली येताना मेटॅलिक नेचर वाढतं तर नॉन मेटॅलिक नेचर काय होत जातं? कमी कमी होत जातं. फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन, दीज ऑल आर रिॲक्टिव्ह. हे अत्यंत रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यात सगळ्यात रिॲक्टिव्ह फ्लोरिन आहे, व्हेरी मच रिॲक्टिव्ह. सो दिस इज द रिॲक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट्स. अँड देअर फोर वॉट यू कॅन से दॅट देअर फोर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर हेल्ड विथ लेसर अँड लेसर अट्रॅक्टिव्ह फोर्स विथ द ॲटम डाऊन द ग्रुप. सो लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, सो लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲटम ऑफ द एलिमेंट इन द ग्रुप बिकम्स मोर अँड मोर इझी फ्रॉम टॉप टू बॉटम, व्हाईल गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स बिकम मोर अँड मोर डिफिकल्ट. अँड दस व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, दॅट इज मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग, व्हाईल इलेक्ट्रो निगेटिव्हिटी दॅट इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग. व्हॉट इट? आणि हेच आपल्या पुस्तकात छान दिलं आहे. बघा, सगळ्या आपल्या तिन्ही प्रॉप मेटॅलिक ट्रेंड, तिन्ही ट्रेंड दिले बघा. पिरियड ट्रेंड पहिला दिला आहे लेफ्ट टू राईट, बघा ॲटमिक रेडियस काय होणार? डिक्रीज होणार. दुसरा इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तिसरा दिला आहे डिक्रीजिंग इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे लेफ्ट टू राईट तुम्ही जाणार तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार? इन्क्रीज होणार. सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी डिक्रीज होणार तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार? ते पण काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. सो लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. आता टॉप टू बॉटम बघा, ॲटॉमिक रेडियस वरून खाली वाढते बघा. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे? डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते म्हणून नॉन मेटॅलिक नेचर पण काय होतं आहे? डिक्रीज होतं आहे. आणि इन्क्रीजिंग इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, सो मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं आहे? इन्क्रीज होतं आहे. सो डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ओके, अजून एक जरा वेगळा मुद्दा दिला बघा, ग्रेडेशन इन द हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिलीमधले एलिमेंट्स दिले बघा, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन, ॲट द टाइम. याच्यातले पहिले दोन जे आहेत फ्लोरिन अँड क्लोरिन, दीज आर इन गॅशियस स्टेट, ब्रोमिन इज इन लिक्विड स्टेट, अँड आयोडीन अँड ॲसिटाइन आर इन व्हॉट? सॉलिड स्टेट. त्यांचे सगळ्यांचे फॉर्म्युले पण बघा, F2, Cl2, Br2 असे आहेत. सो फक्त त्यांच्या ग्रेडेशन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा आहे, गॅसियस, लिक्विड, सॉलिड इन दिस वे. केमिकल प्रॉपर्टीमध्ये पण ग्रेडेशन आहे, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. दीज ऑल आर व्हेरी मच रिॲक्टिव्ह एलिमेंट्स, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन, दीज व्हेरी रिॲक्टिव्ह. मात्र त्यांची रिॲक्टिव्हिटी वरतून खाली काय होत जाते? कमी कमी होत जाते. हे याच ग्रुप करताय असं काही नाही, इट इज ॲप्लिकेबल टू द व्हॉट? इट इज ॲप्लिकेबल टू ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स टू, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सॉरी सोडियम पोटॅशियम, जे आहे लिथियम सोडियम पोटॅशियम, फॉर दॅट ऑल्सो इट इज ॲप्लिकेबल. बघा, त्यांनी एक अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली बघा, डू यू नो दॅट अ जनरल फॉर्म्युला केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द इक्वेशन ऑफ रिॲक्शन ऑफ अल्कली मेटल्स इज गिव्हन अबव. अल्कली मेटलमधला एम स्टँड्स फॉर मेटल इन अल्कली मेटल, आणि त्याचं पाण्याशी रिॲक्शन दिली बघा H2O. अँड व्हेन दे रिॲक्ट विथ वॉटर दे फॉर्म देअर अल्कली MOH by 2 अँड हायड्रोजन गॅस इज गेट रिलीज. ही रिॲक्शन दिली. अँड M म्हणजे काय? त्या मेटल, त्या ग्रुपमधला कोणताही मेटल घ्या. सपोज यू आर टेकन मॅग्नेशियम, देन दिस रिॲक्शन विल बी लाईक दिस, Mg+2H2O गिव्ज यू वॉट? MgOH by 2 अँड हायड्रोजन गॅस विल बी वॉट? रिलीज. पण ह्या जर रिॲक्शन अशा दिसत आहेत तुम्हाला, पण त्या त्याचसारख्या रेटने होत नाही. त्यांचे इथे रिॲक्शन जरी सगळ्यांच्या सारख्या आल्या, पण त्याच्यात ग्रेडेशन आहे.
As for example, look at a gradation in the chemical properties of alkaline earth medicine. While going down the group, second group, alkaline earth metals goes on increasing, and thereby ease with which the reaction takes place is also goes on increasing. Metallic nature वाढत जाते आणि मग जितक्या ती reaction होणार तितक्या ती वरतून खाली ती रिॲक्शनचा रेट हा वाढत जाणार आहे. इक्वेशन जरी सारखं असेल तरी त्याचा रेट ऑफ रिॲक्शन मात्र स्पीड लेस ऑर फास्ट असं होणार आहे. लुक ॲट हिअर, ॲज फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणचा पहिला बेरिलियम आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, याच्यातला बेरियम हा पाण्यासोबत रिॲक्टच होत नाही, इट इज नॉट रिॲक्टिंग विथ वॉटर. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ स्टीम, हा स्टीमसोबत रिॲक्ट होणार. कॅल्शियम अँड स्ट्रॉन्शियम रिॲक्ट विथ स्ट्रॉन्शियम बेरियम, हे रिॲक्ट विथ काय होत आहे, कोल्ड वॉटर ॲट रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट. म्हणजेच काय, रिॲक्टिव्हिटी वरतून खाली काय झालेली, वाढत गेलेली. दिस इज लाईक दॅट. म्हणजे यांची पाण्यासोबत रिॲक्शन होणार आहे, बेरियमची होणारच नाही, आणि मॅग्नेशियमची स्टीमसोबत होणार आहे, कॅल्शियमची थंड पाण्यासोबत होणार आहे, स्ट्रॉन्शियमची अजून जास्त वेगात होणार आहे, बेरियमची सगळ्यात जास्त वेगात होणार आहे. सो रिॲक्टिव्हिटी इज गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. येथे लक्ष तुम्हाला, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर. नाऊ विल मीट इन नेक्स्ट चॅप्टर. टिल देन बाय बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.